महायुतीतले नेते त्यांच्याकडे गेले किंवा त्यांचे नेते आमच्याकडे आले तर आश्चर्य वाटायची गरज नाही, कारण निवडणुकीमध्ये इकडं येणं जाणं चालूच असते. आणि म्हणून महायुतीतले नेते जे आहेत ते कदाचित त्यांच्याकडे जातील, महाविकास आघाडीचे नेते आमच्याकडे येतील, हे चालूच राहणार आहे. मेळावा होतोय आपल्या कार्यकर्त्यांचा किती, या खरं तरी हा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे का, नेमका हा मेळाव्यामागे कारण काय? माझे कार्यकर्ते हे सतत राजकारण समाजकारणामध्ये सक्रिय असतात. आता निवडणुकीच्या तोंडावर मेळावा वाढतोय म्हणून तुम्हाला ते प्रेशर वाढतंय, पण खरं म्हटलं तर निवडणुकीच्या तयारीचा हा मेळावा आहे असं मला कार्यकर्त्यांनी सांगितलं. आणि कार्यकर्त्यांच्या भावना ज्या होत्या त्या खरं म्हटलं तर निवडणुकीमध्ये आता मी गेले 2-3 महिने फिरतोय, सगळेच कार्यकर्ते माझ्यावर आहेत. आणि निवडणुकीचं विद्यमान मी खासदार असताना उमेदवारी आता जाहीर व्हायची अवस्था असताना माध्यमातून नवीन नवीन काही जे नावं आले त्यामुळे थोडासा संभ्रम कार्यकर्त्यांचा झाला होता. आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपण एखादी मीटिंग घेऊया आणि हा संभ्रम दूर करून आपण कामाला लागू या भूमिकेत हा मेळावा घेतला. आपल्याला ठाम विश्वास आहे या ठिकाणी आपल्यालाच ही उमेदवारी? मी 100% उमेदवार असणार आहे, कारण मी विद्यमान खासदार आहे. मुद्दा म्हणून शिंदेसाहेबांनी दिलेला शब्द डावलून दुसऱ्या कोणाला उमेदवारी देतील अशी आमच्या पक्षामध्ये परिस्थिती नाही. महायुतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाकडून काही मागण्या होत असतात, त्यांची नावं माध्यमातून येतात, तरीसुद्धा या माध्यमातून येणाऱ्या मागण्या या निवडणुकीच्या उमेदवार जाहीर होऊपर्यंत राहणार आहेत. आणि म्हणून मला त्यामध्ये काय फारसं आकस वाटत नाही किंवा त्यामध्ये फारसं आश्चर्य वाटत नाही. खरं तर सांगलीची जागा जाहीर झाली भाजपकडून, मात्र कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या बाबतीत इतका विलंब का लावला जातो, इतकी प्रतीक्षा काय? आता निवडणुकीच्या साधं एखाद्या सहकारामध्ये पॅनल जरी ठरवायचं असलं तर ते एका क्षणात होत नाही. अनेक चर्चा, अनेक विचारविमर्श, अनेक लोकांची म्हणणं घेऊन त्या पद्धतीने निवडणुकीपर्यंतच्या उमेदवारापर्यंत जाते. आणि यावेळीसुद्धा या राज्यामध्ये 24-45 पार करायचं असल्यामुळं अगदी तातोलून मापून निकष लावले जातात आणि या निकषावरसुद्धा मी 100% पात्र ठरेन, मीच उमेदवार ठरेन असे माझे ठाम विश्वास आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले असल्याचं पाहायला मिळते, म्हणून या जागा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत असं वाटतं? असायला हरकत नाही. अनेक निवडणुका बघितल्यानंतर युतीच्या माध्यमातून दोन्हीकडे शिवसेनाच लढलेली आहे. आता यावेळी केंद्रात मोदी साहेबांचं राज्य आहे, अमितभाई शहांचं गृहमंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचं संघटन आता वाढलेलं आहे. आणि साहजिकच त्या लोकांची अपेक्षा आहे, शिवसेनेला आम्ही अनेक वर्ष मदत करतोय, आता शिवसेनेचा एखादी जागा आम्हाला जर काय अडचण आहे अशी त्यांची मागणी आहे. खासदार धनंजय माळिक म्हणतात की जर भाजपकडे कोल्हापूरची जागा आलीच तर आम्ही संजय मंडलिक यांची समजूत काढू, याचा अर्थ? धनंजय माळिक आणि आम्ही कलिग आहोत. मला वाटते धनंजय माळिक काय माझ्यापेक्षा मोठे नाहीत वयानं, आणि त्यामुळे माझी समजूत काढायचा विषय असेल मित्र म्हणून जरूर मला काहीतरी म्हणू शकतील, पण समजूत काढत असताना मला वाटते ती त्यांच्यावर वेळ येणार नाही, कारण तेच माझ्या प्रचाराचे प्रमुख असतील अशी माझा ठाम विश्वास आहे. विनय कोरे सावकार आणि मी अनेक वर्षाचे मित्र आहोत. ज्यावेळी मी विद्यार्थी दशेपासून राजकारणाची सुरुवात केली त्यानंतरच्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुका त्यामध्ये विनय कोरे सावकार हे माझे मित्र म्हणून सहभागी असायचे. त्यानंतर योग चवळीच्या माध्यमातून कॅप गेलं त्यावेळीसुद्धा ते माझे सहकारी होते. आणि गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही एकत्रपणानं काम करतोय. कालची जी मित्र भेट झाली ती मित्र म्हणून झाली आणि विशेषतः सध्याच्या काळामध्ये महायुतीमध्ये असलेल्या जनस्वराज्य पक्षाचे ते संस्थापक आहेत, प्रमुख आहेत आणि एक प्रमुख घटक आहेत. आणि म्हणून वारंवार त्या या ज्या निवडणुकीच्या काही घटना घडतात त्यावेळी माझं फोनवरून त्यांच्यावर सातत्यानं बोलणं असतं, पण काल त्यांच्या विभागामध्ये गेले असताना सावकार त्यांच्या ऑफिसमध्ये असताना भेटणं हे मला गरजेचं वाटलं, त्या दृष्टीने भेट झाली. भेट ही माझी नेहमीच होत असते, चर्चा माझी नेहमीच होत असते, त्या पद्धतीची चर्चा.